नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आज एकवीस नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी अकोले तालुक्यातील राजकारणात काही उलथापालती होत आहेत भाजपचे नेते मधुकरराव नवले पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर राष्ट्रवादीचे नेते व अगस्ती कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे हे देखील राष्ट्रवादी सोडून काँग्रेसच्या वाटेवर आहेत याशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सचिव मदन पथवे यांचाही काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी पक्षप्रवेशासंबंधी चर्चा झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली शिर्डी नजिक देशमुख चारीलगत रवींद्र साहेबराव माळी या तरुणावर अकरा जणांनी हल्ला करत हत्या केली या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आठ जणांना अटक केली तीन आरोपी पसार आहेत त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अनिल कटके यांची नियुक्ती करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले कटके हे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांच्याकडे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा था अतिरिक्त पदभार होता शिर्डी पोलीस ठाण्याचे था निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्याकडे या दोन्ही पोलीस ठाण्यांचा था पदभार सोपवून त्यांना गुन्हे शाखेचा पदभार तत्काळ स्वीकारण्याचे आदेश आहेत दरम्यान जिल्ह्यात नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत काहींच्या बदल्याही करण्यात आल्या राज्यात नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होत आहेत जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाने स्थानिक पातळीवर तयारी सुरू केली आहे सोमवारपासून जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या एक हजार दोनशे नऊ शाळा सुरू करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहेत दिवाळीनंतर नगर जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे शुक्रवारी जिल्ह्यात दोनशे नव्वद बाधित वाढले यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार चारशे सत्तावीस झाली आहे या होत्या ठळ घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार